बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. मयत अक्षय शिंदे याला देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपटे, उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे. यामधील एका गुन्ह्यात अटक करून SIT ने आज कल्याण न्यायालयात हजर केलं आहे. या गुन्ह्यात न्यायालयानं दोघांना जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे. सध्या दोघे SIT च्या ताब्यात आहेत. उद्या परत त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. 380 मध्ये त्याला जामीन झालाय, परत 391 मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय, त्याला परत 391 मध्ये त्याला ताबा दिलेला आहे. विरोध केला गेला, अवेलेबल ऑपरेशन म्हणून त्यांनी रिमांड काय काय केले होते, म्हणजे मागणी काय केली होती, तपास करायचा आहे, CCTV बाकी आहेत, फुटेज बाकी आहेत, आरोपीचा याचा काही संबंध आहे का, म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता. पण दोन्ही अवेलेबल ऑफेन्स आहेत, त्याच्यामुळे कोर्टाने बेल ग्रँट केला. तुम्ही जामीन अर्ज देखील केला होता? जामीन अर्ज केला. कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला? 380 मध्ये त्याला जामीन मिळाला, 391 मध्ये त्याला पोलिसांनी परत ताबा घेतला. हिंदी में बताइए.